हॅलो फ्रेंड्स, आय एम स्नेहल. तुम्ही आपल्या मागील व्हिडिओला फार चांगला रिस्पॉन्स दिला, त्यामुळे आम्ही आता ही जनरल सायन्सची सिरीज कंटिन्यू करणार आहोत. तर आपण जास्त वेळ न घेता आपले आजचे सायन्सचे 10 MCQ स्टार्ट करू. आजचा आपला पहिला प्रश्न: विच टाईप ऑफ द मिरर इज यूज्ड इन अ सोलर कुकर्स? याचा करेक्ट आन्सर आहे कॉनकेव टाईप ऑफ द मिरर. आपल्याला माहित आहे कॉनकेव हे कॉन्व्हर्जंट टाईपचे मिरर असतात, त्यामुळे आपल्याला जेव्हा एखाद्या पॉइंटवर किंवा एखाद्या जागी फोकस करायचा असतो तेव्हा आपण कॉनकेव टाईपचे मिरर्स यूज करतो. त्यामुळे सोलर कुकरमध्ये अन्न शिजवण्यासाठी आपण कॉन्व्हर्जन टाईप म्हणजेच कॉनकेव मिररचा यूज करतो. सेकंड क्वेश्चन: विच कलर डेविएट्स लिस्ट थ्रू द प्रिझम? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी रेड. ज्या कलरची वेवलेंथ सर्वात जास्त असते त्याचे डेविएशन सर्वात कमी होते. रेड कलरची वेवलेंथ सर्वात जास्त असते, त्यामुळे रेड हा सर्वात कमी डेविएट होणारा कलर आहे. तर व्हायलेट म्हणजे जांभळा या रंगाची वेवलेंथ सर्वात कमी असते, त्यामुळे तो सर्वात जास्त डेविएट होतो. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. थर्ड क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग इज सोल्युबल इन वॉटर? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी विटॅमिन सी. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड विटॅमिन सी अदर विटॅमिन विच आर सोल्युबल इन वॉटर. फोर्थ क्वेश्चन: वी कॅन सी द डिफरंट कलर्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ? आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कोन सेल्स. रॉड सेल्स आणि कोन सेल्स हे आपल्या डोळ्यातील रेटिना मधील फोटोरिसेप्टर सेल्स असतात. रॉड सेल्सच्या प्रेझेन्समुळे आपण फक्त ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी बघू शकतो, तर कोन सेल्सच्या प्रेझेन्समुळे आपण वेगवेगळे कलर बघू शकतो. त्यामुळे ऑप्शन ए इज द राईट आन्सर. फिफ्थ क्वेश्चन: फाइंड द ऑड मॅन आउट? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बटरफ्लाय. मॅन, फिश, लिझार्ड हे सर्व व्हर्टिब्रेट म्हणजेच पाठीचा कणा असलेले प्राणी असतात, तर बटरफ्लाय हे इनव्हर्टिब्रेट असते. सिक्स्थ क्वेश्चन: लेन्सेस आर मेड अप ऑफ? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी क्लीन ग्लासेस. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सगळ्यात जास्त असल्यामुळे लेन्सेस बनवण्यासाठी क्लीन ग्लासेसचा यूज करतात. सेवन्थ क्वेश्चन: वर्ल्ड वॉटर डे इज सेलिब्रेटेड ऑन? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 22 मार्च. वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जागतिक जल दिन हा 22 मार्च रोजी साजरा करतात. एट क्वेश्चन: वाय इट इज इझी टू स्विम इन अ सी वॉटर दॅन इन द ऑर्डिनरी वॉटर? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. समुद्राच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची डेन्सिटी म्हणजेच घनता ही साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामध्ये कोणतीही वस्तू ही सहजपणे तरंगते, त्यामुळे साध्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे हे जास्त सोपे असते. नाइंथ क्वेश्चन: विच प्लॅनेट रोटेट फ्रॉम द ईस्ट टू वेस्ट? आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी व्हीनस. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह हे फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, परंतु फक्त व्हीनस म्हणजे शुक्र तारा हा फिरत असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. टेंथ क्वेश्चन: चेंजेस इन द क्लायमेट आर ड्यू टू? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. जेव्हा पृथ्वी स्वतः भोवती फिरत असते तेव्हा दिवस व रात्र हे बदल मिळतात, तर जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते तेव्हा आपल्याला वातावरणातील बदल म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू मिळतात. सो फ्रेंड, हे होते आपले आजचे 10 महत्वाचे MCQs. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तेही कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या सर्व लेक्चरच्या PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, त्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.